ओके सो आपण काल टॉपिक नंबर सेकंडला स्टार्ट केलं होतं सायन्स टूचं लाईफ प्रोसेस. आणि काल आपण काय बघितलं होतं की बॉडी रिक्वायर द एनर्जी फॉर द ऑल प्रोसेसेस. बॉडी कॅरी द वेरियस प्रोसेसेस. बॉडीमध्ये खूप सारखे प्रोसेसेस होत असतात ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन आहे, रेस्पिरेशन आहे आणि अदर थिंग्स आहे. आणि प्रत्येकाला एनर्जी लागते, तर ही एनर्जी कशी भेटते या टॉपिकमध्ये आपण एक्झॅक्टली बघणार आहोत की दोन प्रोसेसेस आहेत. एक म्हणजे आपली रेस्पिरेशनवाली आणि दुसरी आहे म्हणजे सेल डिव्हिजन. ह्या दोन प्रोसेस बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली जी आपण काल बघितली की ज्याच्यामध्ये आपण हे बघत होतो की एनर्जी एक्झॅक्टली रिलीज कशी होते रेस्पिरेशनमध्ये, मग त्याच्या स्टेप होत्या बरोबर. म्हणजे काल आपण एक्झॅक्टली काय शिकवलो की बॉडीला एनर्जी लागते आणि ती एनर्जी कशी भेटते बरोबर. एक म्हणजे आपण डायजेशन आणि दुसरं म्हणजे रेस्पिरेशन दोघांमधून कॉम्बाईन होतं आणि एनर्जी भेटते. कार्बोहायड्रेटपासून एनर्जी रिलीज होते. तर कार्बोहायड्रेटपासून एनर्जी कशी रिलीज होते ते आपण तीन प्रोसेसमध्ये बघितलेले. ज्याच्यामध्ये पहिली स्टेप होती ग्लायकोलिसिस, दुसरी होती TCA सायकल, नंतर इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन बरोबर. प्रत्येक टप्पे नीट एक्झॅक्टली बघायचे. आणि आपण तिथे थांबलो होतो की ही प्रोसेस येऊ, आणि मी ते डायग्राम सांगितल्या होत्या की त्या डायग्रामवर क्वेश्चन विचारतात. सो नंतर असं होतं की कार्बोहायड्रेटपासून आपल्याला एनर्जी रिलीज होते, पण इन केस ऑफ यू आर फास्टिंग ऑर द तुमचं फास्टिंग होत आहे म्हणजे उपास मार होते किंवा उपास केला असेल तर एनर्जी रिलीज कशी होणार बरोबर. तर एनर्जी रिलीज कशी होणार ह्याच्यासाठी मग त्यांनी काय सांगितलं, मग तुम्ही लिपिड किंवा ज्याला आपण फॅट म्हणतो किंवा प्रोटीन ह्याच्यापासून एनर्जी रिलीज होते, कळतं. सो लिपिड आणि प्रोटीनपासून एनर्जी कशी रिलीज होणार ह्याच्यामध्ये आपण एक चार्ट बघितला बघायचा, ठीक आहे. आता इकडे बघा पेज नंबर 14 जो लास्टचा पॅरेग्राफ आहे पेज नंबर 14 की ज्याच्यामध्ये सांगितलं इफ देर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इन द बॉडी ड्यू टू दी एक्सेप्शनल कंडिशन लाईक फास्टिंग अँड हंगर. जर तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट कन्झम्पशन कमी झालं, कार्बोदके कमी घेतले आणि ड्यू टू दी हंगर अँड फास्टिंग बरोबर, उपास मार किंवा तुम्ही फास्टिंग करत आहात, फास्टिंग म्हणजे काय उपास, तर लिपिड आणि प्रोटीनचा उपयोग करून काय केलं जातं तुमच्याकडे एनर्जी बनवली जाते. मग आता कार्बोहायड्रेटने कशी एनर्जी रिलीज होते ते आपण बघितलेलं की ग्लायकोलिसिस होतं, TCA सायकल होते आणि त्यानंतर मग इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन होते. पण जेव्हा तुमच्या अंगामध्ये एनर्जी ह्याच्यापासून बनणार लिपिड आणि फॅट्स बरोबर आणि प्रोटीनने, मग कुठल्या स्टेप फॉलो होणार ह्याच्यामध्ये स्टेप डिस्कस नाही करायच्या की ह्याच्यानंतर काय प्रोडक्ट तयार होतो आणि लास्टला ॲसिटाईल कोएन्झाइम म्हणून एनर्जी रिलीज होते बघा. सो लिपिड अँड प्रोटीन आर यूज फॉर द एनर्जी प्रोडक्शन. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इन टू द फॅटी ॲसिड्स वेअर एज द प्रोटीन इन टू द अमायनो ॲसिड. एक मिनिट मग ह्याच्यामध्ये फॅटी ॲसिड वेअर द कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड वेअर द प्रोटीन इन टू अमायनो ॲसिड. फॅटी ॲसिड अँड अमायनो ॲसिड कन्वर्टेड इन टू ॲसिटाईल कोएन्झाइम अँड एनर्जी ऑप्टेन थ्रू द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटाईल कोएन्झाइम बाय प्रोसेस ऑफ क्रेब सायकल इन अ मायटोकॉन्ड्रिया बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं की आता सिंपल आहे, लिपिड हे बनलेले असतात फॅटी ॲसिडपासून आणि प्रोटीन बनलेले असतात अमायनो ॲसिडमधून. मग त्यांनी ते सांगितलं लिपिडचं फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्जन होणार आणि जे तुमचे प्रोटीन आहे ते अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आणि ह्यांच्यापासून काय तयार होणार ॲसिटाईल कोएन्झाइम. आणि ॲसिटाईल कोएन्झाइम तयार झालं की एक सायकल आहे ज्याला म्हणतो आपण क्रेब सायकल बरोबर. क्रेब सायकलने एनर्जी प्रोडक्शन होणार. तर तुम्हाला विचारलं जातं की क्रेब सायकल म्हणजे काय, मग तुम्हाला हेच सगळं एक्सप्लेन करायचं आहे व्हॉट इज क्रेब सायकल. जर तुम्ही पेज नंबर 14 नंतर पेज नंबर 15 एक येलो कलरचा बघा बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन दिली की क्रेब सायकलची डेफिनेशन दिली बरोबर. विचारू शकतात किंवा क्रेब सायकलला दुसरं अल्टरनेटिव्ह नेम आहे का, तर ते पण दिलं. प्रोसेस वॉज ग्लायकोलिसिस डिस्कवर बाय द 3 सायंटिस्ट दॅट इज गुस्ताव एम्डेन, ओटो मेशरॉ अँड जेकेन पूर्ण अलॉंग विथ देअर कलिग्स
फॉर द पर्पज दे परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन द मसल. हेज द ग्लाइकोलिसिस ऑल्सो कॉल्ड एमडन, मिशोफ एंड पामर्स पॅथवे. बरोबर, मग ह्या तीन सायंटिस्टने शोध लावल्यामुळे ह्या सायकलला, बरोबर, शॉर्टकटमध्ये ई एम पी पाथवे पण म्हटलं जातं. म्हणजे तिन्ही सायंटिस्टचं शॉर्टकट घेतलं तर ई एम पी पाथवे, कुठल्याला, ग्लायकोलिसिसला ई एम पी पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकतात. ग्लायकोलिसिस ऑल्सो कॉल्ड एम्बेडमेंट, मेशरॉफ एम पामर्स पॅथवे, दॅट इज ई एम पी पाथवे. द सायक्लिकल रिॲक्शन ऑफ द ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर बाय द सम हँड कोप्स क्रेप्स. हेन्स द सायक्लिक प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेप सायकल. नंतर ट्राय कार्बो टी सी ए सायकल जी आहे त्याचा शोध क्रेप हॅन्स क्रेप्स या सायंटिस्टने लावल्यामुळे ह्याला क्रेप सायकलसुद्धा म्हटलं जातं. ही अवॉर्डेड नोबेल प्राईज इन 1953 फॉर द डिस्कवरी. सो हे लक्षात ठेवा, ह्या बॉक्समध्ये दोन ते तीन नावं आलेत. एक म्हणजे ई एम पी पाथवे म्हणजे काय, आणि दुसरं म्हणजे क्रेप सायकल म्हणजे काय. हे दोन्ही टर्म विचारू शकता, कळलं. सो शॉर्टकटमध्ये ही सगळी जी प्रोसिजर आहे ह्याला क्रेप सायकलसुद्धा म्हटलं जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ई एम पी पाथवेसुद्धा म्हटलं जातं. सो ग्लायकोलिसिस ऑल्सो कॉल्ड ई एम पी पाथवे. हे ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे त्याला ई एम पी पाथवे म्हटलं जातं, आणि टी सी ए सायकल जी आहे ट्राय कार्बोक्सिलिक सायक्लिक ॲसिड त्याला क्रेप सायकलसुद्धा म्हटलं जातं, कळलं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेव. नंतर पेज नंबर 15 चार्ट दिला आहे, बरोबर, पहिला चार्ट. आणि जो पहिला चार्ट जो आहे तो टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चनला पण आहे, आणि बोर्डाने ऑलरेडी ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला सुद्धा आहे, बरोबर, की कम्प्लीट द चार्ट. त्यामुळे जो पहिली डायग्राम आहे, मी दुसरी बोलत नाही, दुसरी एवढं हे नाही, पहिली डायग्राम जी आहे ती तुम्ही नीट पाठ करा. त्याच्यामध्ये ॲक्च्युली एनर्जी कशी तयार होते, तर त्यांनी सांगितले की तिघांपासून एनर्जी भेटते. पहिलं बघा, लिपिड आहे, त्याच्या बाजूला कार्बोहायड्रेट आहे, नंतर प्रोटीन आहे. लिपिडपासून काय तयार होतात, फॅटी ॲसिड. कार्बोहायड्रेटपासून काय तयार, काय होतं, ग्लायकोलिसिस. आणि प्रोटीनपासून काय तयार होतं, ॲमिनो ॲसिड. मग फॅटी ॲसिडपासून डायरेक्ट तयार होतं ॲसिटाइल कोएन्झाइम. ॲमिनो ॲसिडपासून बघा डायरेक्टली तयार होतं ॲसिटाइल कोएन्झाइम. ग्लायकोलिसिसमध्ये तयार होतं पायरुइक ॲसिड, आणि पायरुइक ॲसिडपासून तयार होतं ॲसिटाइल कोएन्झाइम. हे आपण बघितलेलं आहे. ॲसिटाइल कोएन्झाइम कुठं जाते, क्रेप सायकल, ज्याला आपण तुम्हाला सांगितलेलं, आपण टी सी ए सायकल बघितलेलं, त्यालाच क्रेप सायकलसुद्धा म्हणतात. अँड लास्टला काय तयार होतं, सी ओ टू, एच टू ओ आणि एनर्जी तयार होते, कळतं. सो ही डायग्राम बोर्डाने विचारलेली आहे, ऑलरेडी बोर्डने क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे ही डायग्राम कम्प्लीट करा. आणि टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चनसुद्धा आहे, त्यामुळे ही तुम्हाला प्रिपेअर करावी लागेल. तर आपण बघितलेलं बघा, आता इन शॉर्ट ऑफ कालपासून ते आत्तापर्यंत आपण काय बघितलं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला सिंक्रोनाइज करते. पहिलं लाईव्ह प्रोसेस बघतो आहे, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की पहिलं लाईव्ह प्रोसेस म्हणजे तुमचं रेस्पिरेशन, बरोबर, आणि नंतर बघणार आहे सेल डिव्हिजन, ठीक आहे. तर आपण काय बघितलं की आपल्याला एनर्जी लागते, आणि लाईव्ह प्रोसेसपासून ही एनर्जी भेटते. मग मेन कंपोनेंट कुठले आहेत की ज्याच्यापासून एनर्जी भेटते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट, ह्या तिघांपासून भेटते. पहिल्या पेजवर बघितलेलं की आपल्याला कार्बोहायड्रेटपासून 4 kcal/g एवढी एनर्जी भेटते, बरोबर. आता कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर, बरोबर, एनर्जी नेमकी कशी भेटते कार्बोहायड्रेट खाल्ल्यावर, मग हे आपण स्टेप बाय स्टेप आहे. तर कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर रेस्पिरेशन दोन प्रकारचे असतात, एक ॲरोबिक रेस्पिरेशन असतं आणि एक अनॲरोबिक रेस्पिरेशन असतं. तर आपण काय भेटलेलं की ॲरोबिक रेस्पिरेशनने एनर्जी कशी भेटते. मग ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचा सप्लाय चांगला असतो, मग पहिली आपण स्टेप बघितली की ग्लायकोलिसिस होतं की ग्लुकोज असतो तो ऑक्सिडाईज होतो. मग त्याच्यापासून वॉटर मॉलिक्युल, दोन मॉलिक्युल आपल्याला वॉटरचे भेटतात, पायरुइक ॲसिडचे भेटतात, त्यानंतर NADH2 भेटतं, कार्बन डायऑक्साईड भेटतं. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पायरुइक ॲसिड जे होतं त्याच्यापासून काय होतं, ॲसिटाइल कोएन्झाइम ए तयार होतो, नंतर टी सी ए सायकल, मग इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन, बरोबर, हे सगळं होऊन आपल्याला एनर्जी भेटतो. आता हे झालं ॲरोबिक रेस्पिरेशन. आता एनर्जी कार्बोहायड्रेटपासून एनर्जी भेटली ॲरोबिक रेस्पिरेशन अशी या चेन. मग आता अनॲरोबिक रेस्पिरेशन झालं तर कशी एनर्जी भेटते हे बघायचं, कळलं. म्हणजे काय, एनर्जी भेटते दोन प्रकारच्या प्रश्न, ॲरोबिक आणि अनॲरोबिक. आत्तापर्यंत आपण जे बघितलं की ॲरोबिकमध्ये कशी एनर्जी भेटते, की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन भरपूर भेटतो,
आता अनएरोबिकमध्ये कशी आपल्याला एनर्जी बघायची ते बघा. पेज नंबर 15 पॅरेग्राफ आहे, एनर्जी प्रोडक्शन माइटोकॉन्ड्रिया थ्रू द अनएरोबिक रिएक्शन किंवा रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशनने आपल्याला एनर्जी कशी भेटणार? तर सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. ग्लायकोलिसिस अँड फर्मंटेशन आर द टू स्टेप ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑब्टेन इन दिस रेस्पिरेशन. मग त्यांनी काय सांगितलं की काही बॅक्टेरिया आहेत की जे ऑक्सिजनमध्ये राहू शकत नाही, मग ते काय करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन. मी तुम्हाला सांगितलं की भरपूर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की ते डीप ओशनमध्ये किंवा जमिनीमध्ये खूप खोल भागात राहतात, बरोबर. त्यामुळे तिथे ऑक्सिजनचा सप्लाय जास्त नसतो, ठीक आहे. मग ते लोक अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. मग जसं ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं की ॲरोबिकमध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस, TCA सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, इलेक्ट्रॉन चेन. तर इथे अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये दोन प्रोसेस होतात, एक म्हणजे ग्लायकोलिसिस आणि दुसरं म्हणजे फर्मंटेशन. कळलं? ग्लायकोलिसिस तुम्हाला माहिती आहे, ग्लुकोज असतं, थोडंफार जे ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत कंबाईन होतं, ऑक्सिडाईज म्हणजे बर्न होतं आणि एनर्जी रिलीज करतं. पण एवढंच की इथे ऑक्सिजनचा सप्लाय जास्त झाला नाही तर एनर्जी जी रिलीज होते ती जास्त होत नाही, कमी होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की जर आपण लाकूड पूर्ण हवेत जाळलं तर ते पूर्ण जळेल, पण त्याला जर हवाचा सप्लाय केला नाही तर ते अर्धा अर्धा जळून अर्धा अर्धा तसंच राहील. म्हणजे काय, तुम्हाला जी पाहिजे तेवढी हीट भेटेल का? नाही भेटणार. म्हणजे काय की जेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं त्यावेळी एनर्जी जी रिलीज होते ती कमी होते, म्हणजे एनर्जी एवढी रिलीज होत नाही कम्पेअर टू ॲरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑब्टेन इन दिस रेस्पिरेशन. पायरिक ॲसिड प्रोड्यूस थ्रू द ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू द अदर ऑर्गॅनिक ॲसिड ऑर द अल्कोहोल विथ हेल्प ऑफ सम एन्झाइम अँड इन दिस प्रोसेस दिस इज कॉल्ड अ फर्मंटेशन. मग त्यांनी काय सांगितलं की ह्याच्यामध्ये दोन प्रोसेस होतात, ग्लायकोलिसिस आणि फर्मंटेशन. आता तुम्हाला माहिती आहे ग्लायकोलिसिसच्या एंडला आपल्याला काय भेटलेलं, पायरिक ॲसिड, बरोबर. पायरिक ॲसिड जे तयार झालेलं, मग त्याच्यापासून ह्याच्यामध्ये काय होतं, अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतं, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं ॲसिटॅल कोएन्झाइम तयार झालेलं पायरिक ॲसिड. पण अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसपासून ते पायरिक ॲसिड भेटलं ते आपल्याला अल्कोहोल किंवा काहीतरी दुसरं ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतं. मग ह्यालाच त्यांनी काय सांगितलं, फर्मंटेशन हे नाव दिलेलं. सम हायर प्लांट ॲनिमल अँड ॲरोबिक मायक्रोन ऑल्सो परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज अ डिप्लिशन ऑक्सिजन लेवल सराउंड यू. मग त्यांनी काय सांगितले की अनएरोबिक रेस्पिरेशन कशामध्ये होतं, तर काही प्लांट्स जे आहेत, बरोबर, बॅक्टेरिया बिक्टेरिया नाही, हे चांगले प्लांट्सुद्धा आहेत, ते कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. उदाहरणार्थ आपण पण कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतो, कधी माहिती आहे का, जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो आणि त्यावेळी ऑक्सिजनचा सप्लाय कमी असतो त्यावेळी आपण पण काय करतो, अनएरोबिक रेस्पिरेशन करतो थोडंसं. तर त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत अनएरोबिक रेस्पिरेशनचे, की सीड परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल सबमर्ज अंडर द वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन, बरोबर. आता त्यांनी पहिले एक्झाम्पल काय दिले, तर तुम्हाला जर शेती करतात तर शेतीच्या वेळी काय केलं जातं, बियाणं रोवल्यानंतर शेतात पाणी टाकलं जातं. आता शेतात पाणी टाकल्यानंतर ते बिया जे असतात ते सगळ्या पूर्ण पाण्याखाली जातात, मग ते त्यांचं जे रेस्पिरेशन होतं ते इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन असतो, म्हणजे काय, अनएरोबिक रेस्पिरेशन असतं. मग त्या बिया पाण्याखाली सबमर्ज झालेले असतात, बुडालेले असतात, ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. सिमिलरली आवर मसल परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन वाईल परफॉर्मिंग एक्सरसाइज. मग आपले जे मसल्स आहेत ते पण कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, कधी जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असेल आणि एक्सरसाइज करत असताना ऑक्सिजन कमी पडत असेल तरी तुमचे मसल्स काय करतात, ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. म्हणून तुम्हाला टायर्ड फील होतं, थकल्यासारखं होतं. ड्यू टू दी लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस इन आवर बॉडी लॅक्टिक ॲसिड अकनमेंट ड्यू टू दी वी फील टायर्ड. मग अनएरोबिक असं रेस्पिरेशन केल्यामुळे आपल्याला काय फील होतं, टायर्ड झाल्यासारखं फील होतं, बरोबर. त्यामुळे आपल्या मसल्समध्ये कुठलं ॲसिड तयार होतं, लॅक्टिक ॲसिड. म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन झालं की तुमच्या मसल्समध्ये काय तयार होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं. हे फिलिंग द ब्लँकसाठी लक्षात घ्या की मसल्स जेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन करतात आपले बॉडीचे मसल, तेव्हा त्याच्यामध्ये कुठलं ॲसिड तयार होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं, कळतं. त्यामुळे यू फील द
टायर्ड कधी कधी क्वेश्चन विचारला जातो हा की तुम्हाला एक्सरसाइज केल्यामुळे एक्झॉस्ट किंवा थकल्यासारखं का वाटतं. सो काय होतं, इन द एक्सरसाइज वी डोंट गेट द इनफ अमाउंट ऑफ ऑक्सिजन, सो मसल्स परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन. इन द अनएरोबिक रेस्पिरेशन मसल फॉर्म द लॅक्टिक ॲसिड, सो वी फील द टायर्ड. असा क्वेश्चन तुम्हाला कवर करता येईल. सो पेज नंबर 15 पहिली डायग्राम, तो वरचा बॉक्स ज्याच्यामध्ये EMP पाथवे आणि क्रेप सायकल हे दोन महत्त्वाचे वर्ड आलेत. मग क्रेप सायकल म्हणजे काय आणि EMP पाथवे म्हणजे काय, पुस्तकातून नाही समजलं परत डायजेस्टच्या समरीमध्ये हे दोन शब्द शोधायचे. EMP पाथवे म्हणजे काय, नंतर क्रेप सायकल म्हणजे काय, आणि ते नीट वाचून काढायचं. पहिली डायग्राम महत्त्वाची आणि अनएरोबिक रेस्पिरेशन कळलं. आता तर तुम्ही जर ह्याचा असा क्वेश्चन विचारला तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये एनर्जी कशी रिलीज होते असा क्वेश्चन तुम्हाला विचारला, तर तुम्हाला सिंपल सांगता आलं पाहिजे की अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये फक्त दोन स्टेप फॉलो केले जातात, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस तर तुम्हाला माहिती आहे की ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाईज होतो, त्यामुळे काय तयार होतं, पायरिक ॲसिड आणि FADH2, कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे तयार होतात, आणि मग पायरिक ॲसिड तयार झालं हे म्हणजे ग्लायकोलिसिस. मग नंतर फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि त्याच्यामध्ये हे पायरिक ॲसिडचं अल्कोहोलमध्ये किंवा ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कन्वर्जन केलं जातं, ह्यालाच म्हणतात फर्मेंटेशन. सो ह्याच्यामध्ये जी एनर्जी रिलीज होते ती कशी असते, कमी असते. मग तुम्हाला कधीकधी असं विचारलं जातं की ह्याच्यामध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये फरक काय, तर तुम्ही असं बोलू शकता की ॲरोबिक कार्बोहायड्रेटपासून जेव्हा एनर्जी रिलीज होते दोन्ही ह्याच्यात ॲरोबिक आणि जेव्हा ॲरोबिक रेस्पिरेशन होते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी रिलीज होते, अनएरोबिकमध्ये खूप छोट्या प्रमाणात एनर्जी रिलीज होते. जेव्हा ॲरोबिक रेस्पिरेशन असतं तेव्हा तीन स्टेप फॉलो होतात, एक म्हणजे ग्लायकोलिसिस, TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये दोनच ॲनॉर्बिकमध्ये, एक म्हणजे ग्लायकोलिसिस आणि त्यानंतर तुमचं कुठलं फर्मंटेशन कळलं. आणि मग काही एक्झाम्पल आता एक लक्षात घ्या, हे दोन पेज खूप महत्त्वाचे आहेत, 14 आणि 15 बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. मी बॉक्स पण सांगितलेले आहेत त्यासाठी की बॉक्सकडे पण लक्ष द्या. आणि मी परत सांगतोय, हा टॉपिक घ्यायचा एकदा वाचायचा, डायजेस्टमधल्या समरीमधून तो पर्टिक्युलर टॉपिक पिन करून उचलायचं. आणि परत आता डाऊट काही लोकांनी विचारले मला कमेंटमध्ये आलेले, तर मी डाऊट आत्ता नाही घेणार, मी एक लेक्चर घेईन त्याच्यामध्ये हे काय तुम्हाला जे डाऊट वाटत आहेत एक आठवड्याचे डाऊट गोळा करेल आणि एक लेक्चरमध्ये फक्त डाऊट क्लिअर करेल. कळलं, म्हणजे डाऊट क्लिअर होणार नाही, डाऊट क्लिअर करणार मी. कळलं, तुम्ही कमेंटमध्ये टाकत जा आणि जरा नीट प्रिसाईजली सांगा, म्हणजे तुम्ही काहीतरी असं वर्ड टाकू नका, हे काय प्रॉपरली क्वेश्चन विचारला. आता एकाने ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोक हे मला काही समजलंच नाही की नेमकं काय आहे, बरोबर किती प्रोसेस नाही समजली का हे काय ह्याच्यामध्ये गोंधळ आहे, बरोबर. त्यामुळे डाऊट विचारताना क्लिअर कट विचारा की असं असं डाऊट आहे सर, ठीक आहे. सो हे तुमचं पेज नंबर 15 कळतं. सो पेज नंबर 14 आणि 15 नीट कवर करा. नंतर आता पुढचे जे दोन पेज आहे, बरोबर, त्यानंतर 17 पेजवर सेल डिव्हिजन हे स्टार्ट होतं, बरोबर. तर आता जे आहे हा जे पेज नंबर 16 आणि 17 अर्ध एकदम थेरॉटिकल आहे, बेसिक आहे, लहानपणापासून शिकत आलं आहे. तुम्हाला असं वाटेल की सांगताना सर काय शिकवत आहे लहानपणी, बरं. आता आपण बघायचं की कार्बोहायड्रेटपासून आपल्याला एनर्जी कशी भेटली. आता ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट वॉटर आहे, मिनरल्स आहे, बरोबर, त्यानंतर प्रोटीन आहे, फॅट आहे, तर ह्याच्यापासून आपल्याला एनर्जी किती आणि कशी भेटते ते बघायचं. एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कंपोनंट, बरोबर, एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कंपोनंट. आता तुम्हाला एक सांगतो, पेज नंबर 16 एक डायग्राम आली आणि डायग्राममध्ये 2.4 प्रोटीन अँड डिफरंट अमायनो ॲसिड, तर अमायनो ॲसिड दिला आहे सेंटरला आणि ते अमायनो ॲसिड कुठलं प्रोटीन तयार करतं, तर त्याच्यामध्ये वर बघा स्किन दिलं आहे, मेलेनिन अँड केरेटिन, बरोबर, म्हणजे स्किनशी रिलेटेड. मेलेनिनमुळे काय तयार होतं, स्किनला कलर. मी एक्सप्लेन करतो पहिला, आपण मग थेरटिकल पार्ट चालू करू, मग नंतर मी एक्सप्लेन करतो. मग मी तुम्हाला बोललो की ह्यांचे बॉक्स पण मी तुम्हाला सांगत चाललो आहे, बॉक्स नीट बघत जा, ठीक आहे. आता एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर इन अ लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, प्लीज अंडरलाईन दिस लाईन, बरोबर.
कारण की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कार्बोहायड्रेट जे अति असेल बरोबर ते लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. कारण की हा क्वेश्चन फिलिंग द ब्लँकला एका प्रॉब्लेममध्ये आला होता, कळलं की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट कशामध्ये, लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये बरोबर. तुम्हाला कधी कधी बघा एक क्वेश्चन आणि चार ऑप्शन येतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर हे कशामध्ये साठवलं जातं, मग ते तुम्हाला भरपूर ऑप्शन दिले जाते, हे लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये साठवलं जातं. सो प्रोटीन आर द मॅक्रोमॉलिक्युल फॉर्म बाय द बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड. आता प्रोटीन आर द मॅक्रोमॉलिक्युल, प्रोटीन हे मॅक्रो आहे, मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे मोठे मॉलिक्युल आहे, म्हणजे एखादी मोत्याची माळ जी बनते ते छोटे छोटे मणी म्हणजे तयार होऊन मोठी माळ तयार होते. मग हे प्रोटीन हे अमायनो ॲसिडचे जे मोती आहेत एकत्र एकत्र जॉईंट झाले की एक प्रोटीन तयार होतं, म्हणून प्रोटीन हे मॅक्रोमॉलिक्युल आहे, मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे मोठे मॉलिक्युल आहे, कळलं. पण ही मोती मोती कशाचे बनलेले, अमायनो ॲसिड बरोबर. सो एक लक्षात घ्या, जसं आपण मी तुम्हाला सारखं शिकवत असताना बोलत असतो की सेल इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहे की पूर्ण बॉडी जी बनलेली ती सेलपासून बनलेली आहे. मग तसंच आपण असं बोलू शकतो की अमायनो ॲसिड आर द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ अ प्रोटीन, म्हणजे हे प्रोटीन जे बनलेले जे सगळं स्ट्रक्चर बनले ते कशापासून बनलेत, प्रोटीन, अमायनो ॲसिड. प्रोटीन ऑफ ॲनिमल ऑरिजिन आर अल्सो कॉल्ड अ फर्स्ट क्लास प्रोटीन. प्रोटीन ऑफ द ॲनिमल ओरिजिन, म्हणजे ॲनिमल ओरिजिन म्हणजे प्राण्यांपासून मिळालेलं जे प्रोटीन आहे किंवा प्राण्यांमध्ये असलेलं प्रोटीन आहे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हटलं जातं. वी गेट द 4 kcal एनर्जी पर ग्राम ऑफ द प्रोटीन, म्हणजे एका ग्राम प्रोटीनपासून आपण 4 kcal एवढी एनर्जी भेटते. बघा अशीच एक लाईन कुठं आलेली, सुरुवातीला कार्बोहायड्रेटपासून आपल्याला किती एनर्जी भेटते, 4 kcal, कळलं, हे लक्षात ठेवा. अमायनो ॲसिड आर ऑप्टेन आफ्टर द डायजेशन ऑफ द प्रोटीन, दोज अमायनो ॲसिड आर ऑब्झॉर्ब इन द बॉडी अँड द ट्रान्सपोर्टेड ऑफ इच ऑर्गन सेल वाया ब्लड. फ्रॉम दिस अमायनो ॲसिड ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस वेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देम सेल अँड द होल बॉडी. आता त्यांनी काय सांगितलं की जेव्हा प्रोटीनचं पचन होतं, मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन कशापासून बनलेले असतात, अमायनो ॲसिडपासून, मग ते अमायनो ॲसिड तुमच्या प्रोटीनचं डायजेशन झालं की अमायनो ॲसिड भेटतात आणि हे अमायनो ॲसिड बॉडीकडे सगळीकडे पाठवलं. आता ह्या अमायनो ॲसिडचा उपयोग आहे का, तर आहे. तर तुम्ही बघा एक डायग्राम आली, मध्ये अमायनो ॲसिड आहे सॉरी अमायनो ॲसिड आले. आता ही डायग्रामवर क्वेश्चन कसा येईल, एक तर डायरेक्ट डायग्राम कम्प्लीट करा म्हणून, किंवा डायग्राममध्ये अमायनो ॲसिड नेमकं कुठं काय काम करतं हे विचारलं जातं. आता फॉर एक्झाम्पल बघा, सेंटरला अमायनो ॲसिड, स्किनचं अमायनो ॲसिडने मेलेलिन आणि केरॅटिन हे तयार करतं अमायनो ॲसिडच्या. मेलेलिन म्हणजे स्किनला कलर जो येतो तो मेलेलिन आणि केरॅटिन, केसांना कलर जो होतो केरोटीनमुळे आणि मेलेलिनमुळे स्किनला कलर होतो बरोबर. तुम्ही जरा शॅम्पूचे ॲड बघत असाल की केरेटीन युक्त शॅम्पू बरोबर, ट्रेसमे ह्या शॅम्पूच्या ॲडमध्ये बघा केरेटीन आहे बरोबर, तर केरेटीनमुळे केसांना काळा रंग प्राप्त होतो आणि स्किनला मेलेलिनमुळे कलर प्राप्त होतो. तर स्किन काय तयार करतं, मेलेलिन केरेटीन कशाच्या साह्याने, अमायनो ॲसिड. आता बोन काय तयार करतं, ओसिन नावाचं जे तुमचं अमायनो ॲसिड आहे ते ओसिन बनवायला लागतं, त्यामुळे तुमच्या बोनची काय होते, डेन्सिटी, ताकद वाढ. नंतर सेल, वेरियस प्रोटीन ऑफ द सेल मेम्ब्रेन वेरियस एन्झाइम भरपूर उपयोग असतं. पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन आणि ट्रिम्पसिन, हा पॅनक्रिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचं यकृतामध्ये इन्सुलिनचं काम काय, इन्सुलिनचं काम शुगर लेवल कंट्रोल करणे, तसे कामं भरपूर आहे तर शुगर लेवल कंट्रोल करणे. ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्रँट वेरियस हार्मोन बरोबर, पिट्युटरी ग्राम म्हणजे ज्याला आपण महाराजा ग्रंथी म्हणतो, जी डोक्यामध्ये असते, एक भुईमुगाच्या शेंगावर जी कम्प्लीट बॉडीला काय करते, कंट्रोल करते. मसल्समध्ये ॲक्टिंग मायोसिन बरोबर, हे फ्लेक्सिबल प्रोटीन आहे, हे फ्लेक्सिबिलिटी ऑफ मसल ॲक्टिंग अँड मायोसिन या अमायनो ॲसिड किंवा प्रोटीनमुळे. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडी हे एक प्रोटीन तयार होतं, कळलं. सो
हे तुम्हाला काय करतात, चार्ट कंप्लीट करायला येऊ शकतं. मग खास करून जिथे नावं दिले, म्हणजे अशी स्किनला काय लागतं, मेलेनिन केराटिन, बोनला काय लागतं, ओसिन, पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन ट्रिप्सिन, त्यानंतर ब्लड हिमोग्लोबिन अँड मसल्स ॲक्टिन, हे मॅच द फॉलोईंगला पण येतं, कळलं? त्यामुळे ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि ह्याच्यातले वर्ड लक्षात ठेवायचे, कळलं? म्हणजे मॅच द फॉलोईंगला पण येऊ शकतं किंवा डायरेक्ट डायग्राम देतील आणि डायग्राम दिल्यानंतर असं देतील स्किन, मग तुम्हाला पुढे प्रोटीन लिहायचे मेलेनिन केराटिन, कळलं? सो असा ह्याच्यावर क्वेश्चन फॉर्म होतो. आता त्याच्या बाजूला एक बॉक्स आहे, तो बघूया. एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन आर नॉट स्टोर इन अ बॉडी, दे आर ब्रोकन डाऊन अँड अमायनो फॉर्म इज एलिमिनेटेड आउट द बॉडी. तर त्यांनी काय सांगितलं की एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन आर नॉट स्टोर इन अ बॉडी, बरोबर, दे आर द ब्रोकन डाऊन अँड अमोनिया इज फॉर्म अँड एलिमेंट आउट ऑफ बॉडी. इफ नेसेसरी एक्सेस प्रोटीन आर कन्वर्टेड इन टू यूजफुल सबस्टन्स लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस नोन ॲज द ग्लुकोजेन्सिस. सो प्लांट प्रोड्यूस नेसेसरी अमायनो ॲसिड फ्रॉम द मिनरल अडेनप, दे आर बी प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन अँड एन्झाइम रुबिस्को प्रेझेंट इन अ प्लांट क्लोरोप्लास इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. म्हणजे काय की आता आपल्याला बघितलेलं की आपण कार्बोहायड्रेट बघितलेलं की कार्बोहायड्रेट स्टोअर केले जातात ग्लायकोजनच्या रूपात, पण प्रोटीन स्टोअर करतायत का? नाही, प्रोटीन स्टोअर केले जात नाही. अतिरिक्त जर अमोनियामध्ये कन्वर्ट केलं जातं आणि अमोनिया हे वेस्ट प्रोडक्ट असतं आणि जे बॉडीमधून काय केलं जातं, बाहेर फेकलं जातं. जर गरज भासली तर त्यांनी सांगितलं की प्रोटीन कन्वर्टेड यूजफुल सबस्टोन लाईक ग्लुकोज, त्यांचं ग्लुकोजमध्ये कन्वर्जन केलं जातं, त्यालाच म्हणतात ग्लुकोनियोजेनेसिस, बरोबर. ही डेफिनेशन लक्षात ठेवा की ग्लुकोज जेव्हा प्रोटीनचं कन्वर्जन, एक्सेस प्रोटीन कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज, दिस प्रोसेस नोन ॲज द ग्लुकोनियोजेनेसिस. हा वर्ड लक्षात ठेवा, म्हणजे ग्लुकोजिनोसिस सिंगल सेंटेन्सला विचारलं जातं की एक्सेस ऑफ प्रोटीन कॅन बी कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज, दिस प्रोसेस नोन ॲज द ग्लुकोनियोजिनोजेनेसिस, कळलं? प्लांट प्रोड्यूस नेसेसरी अमायनो ॲसिड फ्रॉम द मिनरल नोन ॲज अ डिनोवो अँड देअरफॉर प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन अँड एन्झाइम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन अ नेचर. मग प्लांट्समध्ये रुबिस्को नावाचं जे हे असतं, क्लोरोप्लास्टमध्ये असतं, हे प्रोटीन आहे की जे प्लांट्समध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं, कळलं? म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक दोन ते तीन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की कधी पण एक्सेस ऑफ प्रोटीन साठवलं जात नाही, ते अमोनियामध्ये कन्वर्ट होऊन बाहेर फेकलं जातं, जर लागलं तर बॉडी त्याचं ग्लुकोजमध्ये कन्वर्टन करते एक्सेस ऑफ प्रोटीनचं, त्यालाच त्यांनी नाव दिलेलं आहे ग्लुकोनियोजेनेसिस, कळलं? नंतर प्लांट्समध्ये प्रोटीन असतं का? तर असतं. मग त्या प्रोटीनचं नाव काय दिलं त्यांनी? रुबिस्को, जे क्लोरोप्लास्टमध्ये आढळतं. बरं, क्लोरोप्लास्टमध्ये तुम्हाला माहिती आहे पानाला हिरवा कलर जो येतो, तर ते जे क्लोरोफिल आहे ते क्लोरोप्लास्टमध्ये सेव्ह केलेलं असतं, ठीक आहे? सो असा आहे तुमचा हा पेज नंबर 16. आता त्याच्या खाली आपण बघायचं आहे फॅटी ॲसिड. कॅन यू रिकॉलच्या खाली जो पॅरेग्राफ चालू होतो आहे, आता आपल्याला एनर्जी लिपिडपासून कशी भेटते? लिपिड म्हणजे आपले फॅट्स. द सबस्टन्स फॉर्म बाय द स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड्स. लिपिड्स जे आहे, ज्याला कधी कधी आपण बोलूया चला मेद बोलूया, फॅट्स मेद, बरोबर. तर ते काय असतात की फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल, ॲसिड आणि अल्कोहोलची बॉन्डिंग झाली की लिपिड्स तयार होतात. डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय इज नथिंग बट द दे आर कन्वर्टेड इन टू द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. लिपिड कन्झ्युम करणे आणि पचवणे, लिपिड पचवणे म्हणजे दुसरं काही नाही की त्याला फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लिपिड म्हणजे काय की फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड म्हणजे जे ॲसिड फॅट्सपासून तयार झालेले असतात, बरोबर, फॅट्स म्हणजे मेदपासून, आणि अल्कोहोल ह्याज अ कॉम्बिनेशन म्हणजे लिपिड असतं. मग हे लिपिड पचवणे म्हणजे काय? बॉडीमध्ये लिपिड पचतं म्हणजे ह्यांचं कन्वर्जन फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल ह्याच्यामध्ये होतं, म्हणजे लिपिड पचवलं असं म्हटलं जातं. फॅटी ॲसिड आर ऑब्झॉर्ब अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विद इन द बॉडी. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी फॉर देम सेल. मग हे पचवलं जातं, मग बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि त्याच्यापासून पाहिजे त्या गोष्टी बनवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्यूल कॉल द फॉस्फोलिपिड्स विच इज एसेन्शियल फॉर द प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म फ्रॉम द फॅटी ॲसिड. बिसाइड द फॅटी ॲसिड आर अल्सो यूज फॉर द प्रोड्युसिंग हार्मोन लाईक द
प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, देन एड्रोस्ट्रॉन अँड द कन्वर ऑफ द एक्झॉन नर्व सेल. मग आता सगळ्या बॉडी पार्टकडे गेले. मग आता बघा, मॉलिक्युल कॉल्ड अ फॉस्फोलिपिड, विच इज फॉस्फोलिपिड नावाचा एक कण आहे की विच इज इसेन्शियल प्रोड्यूस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर, तर ह्याचा उपयोग प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करायला होतो. आता तुम्हाला माहिती आहे बॉडीमध्ये जे ब्लड आहे, ब्लड हे प्लाझ्मा मेम्ब्रेन, वॉटर, हिमोग्लोबिन, RBC ह्यांच्यापासून बनलं जातं. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे बनतं तर त्यासाठी हे लिपिड कामाचं असतं, फॉस्फोलिपिड. ठीक आहे, बिसाइड फॅटी ॲसिड आर यूज फॉर द प्रोड्युसिंग लाईक द हार्मोन. आता फॅटी ॲसिडचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे काय, हार्मोन्स आहेत ते त्याने तयार होतात. मग त्यांनी त्यांना प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन अँड टेस्टोस्टेरॉन म्हणजे हे जे हार्मोन्स असतात ते बॉडीला बॅलन्स करतात. हे पण कशापासून तयार होतात, तुमचे जे लिपिड्स आहेत त्याच्यापासून तयार होतात. मग त्यांनी बघा एक लाईन आली, परत आली, जे आपण बोललो होतो की लिपिड्सपासून एनर्जी किती भेटते, तर 9 kcal/g. म्हणजे कार्बोहायड्रेटपासून आपल्याला 4 kcal भेटलेली 1 gram. त्यानंतर वर आपण प्रोटीनपासून भेटले 4 kcal भेटलेली 1 gram. लिपिडच्या 1 gram 9 kcal एवढी एनर्जी भेटते. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड ह्याच्यामध्ये सर्वात जास्त एनर्जी कशामुळे भेटते, लिपिडमुळे भेटते. द ॲक्सेस ऑफ लिपिड स्टोर इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जेवढं पण ॲक्सेसिव्ह लिपिड आहे, मेद आहे, ते कुठं केलं जातं, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. नववीला बघितलेत आपण ॲडिपोज कनेक्टिव्ह, आणि शक्यतो ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असतात, बेली, पोटाच्या भोवती असतात. म्हणून काय म्हणतात, जे एक्स्ट्रा फॅट आहे ते सगळं ते पोटाच्या खाली जी ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे तिथे साठवलं जातं. कळलं, म्हणजे अतिरिक्त असलेले लिपिड. म्हणजे आता आपण हे बघितलं की अतिरिक्त कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, अतिरिक्त प्रोटीन कधीच सेव्ह केलं जात नाही, त्याचं कन्वर्ट ग्लुकोज केलं जातं आणि त्याचं ग्लुकोजेनेसिस प्रोसेस नाव दिलं. हां, नंतर लिपिड साठवलं जातं का ॲक्सेस, हां साठवलं जातं. कुठं, ॲडिपोज ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू जे पोटाखाली असतात, म्हणजे पोटाचा घेरा जो वाढतो अतिरिक्त फॅट खाल्ल्यामुळे, तो त्यामुळे वाढतो कधी कधी. ठीक आहे, सो हे होते तुमचं पेज नंबर 16. आता पेज नंबर 17 जातात तर थिंक आहे आणि तिथून विटॅमिन्सचे सल्ले झाले. बघा, विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड ऑफ विच इच इज इसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. सो विटॅमिन्स आर ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड. हेट्रो म्हणजे काय, की वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड असतात, केमिकल असतात. बरोबर, इच इसेन्शियल फॉर द प्रॉपर फंक्शनिंग. आता आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की विटॅमिन पाहिजेत का पाहिजे, तुम्हाला माहिती आहे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के, हे सगळे बॉडीला नेसेसरी आहे. मग त्यांनी बघा तिथे नावं दिलं, ABCDEK. आउट ऑफ दिस ADEK आर द फॅट सॉल्युबल, वेअर द विटॅमिन बी अँड सी आर द वॉटर सॉल्युबल. फॉट सॉल्युबल अँड वॉटर सॉल्युबल हे दोन प्रकार आहे. फॅट म्हणजे जे मेद आहे, चरबी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये डिझॉल्व होतं. आणि दुसरे जे आहे ते वॉटर सॉल्युबल आहे. तर शक्यतो वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे त्यांनी जास्त धोका नसतो. का, की ते पाण्यामध्ये विरघळतात आणि ते शरीराच्या बाहेर इझिली टाकून दिले जातात. फॅट सॉल्युबल जे असतात ADEK हे बॉडीमध्ये जरा स्टोर होतं. वी हॅव सीन दॅट द FADH2 अँड NADH2 प्रोड्यूस इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल विटॅमिन्स लाईक द रायबोफ्लेविन दॅट इज विटॅमिन B2 अँड निकोटामाइन विटॅमिन B5 रिस्पेक्टिवली नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. मग त्यांनी काय सांगितलं की FADH2 आणि NADH2 हे दोन कंपाऊंड आहे जे आपण इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन जी कार्बोहायड्रेट होते त्याच्यामध्ये बघितलेलं की तयार आणि तिथे फुल फॉर्म पण दिले तर जिथे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन आहे त्याच्या खाली बॉक्समध्ये FADH2 आणि NADH2 दोघांचा फुल फॉर्म दिला. तर त्यांनी काय सांगितले की B5 आणि B2 दॅट इज रायबोफ्लेविन अँड निकोटामाइड हे दोन नावं लक्षात ठेवा. की विटॅमिनला प्रत्येक विटॅमिन म्हणजे केमिकल आहे. B2 दॅट इज रायबोफ्लेविन अँड B5 निकोटामाइड हे दोन आहेत. कळलं, सो हे कशासाठी नेसेसरी आहे, FADH2 आणि NADH2 तयार होण्यासाठी. म्हणजे विटॅमिन गरजेचे आहेत का, आहेत. विटॅमिन किती प्रकारचे, दोन, वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल. वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे, फॅट सॉल्युबल म्हणजे जे मेद चरबीमध्येच विरघळतात. मग त्यांनी सांगितले ADEK हे सगळे फॅट सॉल्युबल आहे आणि BZR द वॉटर सॉल्युबल पाण्यामध्ये, त्यामध्ये अंगामध्ये साठून राहत नाही, ते निघून जातात. ठीक आहे, त्यानंतर हे येतं विटॅमिन. आता सर्वात ॲब्सोल्युटली नेसेसरी गोष्ट म्हणजे माणसाच्या शरीराला म्हणजे पाणी.
वॉटर. तर बघा त्याच्या पुढचाच पॅरेग्राफ, देर इज अ 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. इच सेल कंटेन 70% वॉटर बाय वेट. ब्लड प्लाज्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. फंक्शनिंग ऑफ द सेल देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ देर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. हेन्स द वॉटर इज द इसेन्शियल न्यूट्रिएंट. मग त्यांनी सांगितले की आपली शरीर जे 65 to 70% कशाने बनलेले, पाण्याने बनलेले. त्यानंतर प्रत्येक सेल, माणसाच्या अंगामध्ये पेशी आहेत छोट्या छोट्या, की प्रत्येक पेशीमध्ये 70% काय पाणी आहे. त्याच्यानंतर 90% ब्लड प्लाज्मा. ब्लड प्लाज्मा म्हणजे तुम्हाला माहिती आहे रक्त जे बनलेलं असतं, तर तो ब्लड प्लाज्मा जो आहे त्याच्यामध्ये पण 90% काय असतं, पाणी आणि बाकीचे मिनरल्स असतं. म्हणून त्यांनी सांगितलं की बॉडीमध्ये पाणी एवढं महत्त्वाचं आहे की थोडं तरी पाणी गेलं बॉडीमधून. उड्यामध्ये बघा काही लोकांना उष्माघाताचा त्रास होतो, या चक्कर येते, तर काय होतं, कारण की थोडं तरी पाण्या गेलं बॉडीमधून तर काय होतं, त्याच्यावर बॉडीवर बॅड इम्पॅक्ट होतात. अलॉंग विथ द ऑल अबव मेन्शन न्यूट्रियन, फायबर ऑल्सो न्यूट्रियन. जसं पाणी गरजेचं आहे तसं फायबर पण नव्हतं. आता फायबरचं मेन फंक्शन सांगतो, फायबर म्हणजे तंतू, बरोबर. जसं तंतुमय पदार्थ खाणे सांगले, उदाहरणार्थ तंतुमय म्हणजे काय, तुमचा पालक घ्या, तुमचं शेपू घ्या, किंवा ज्याच्यामध्ये धाग्यासारख्या गोष्टी असतात, बरोबर, फायबर, बरोबर. मग ह्या खायच्या गरजेच्या आहेत का, तर आहे का. ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये जे डायजेशन आहे, पचन, बरोबर, ते पचन होण्यासाठी खूप चांगली मदत होते, ठीक आहे. सो इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, दे हेल्प द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्स अँड इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्स. वी ऑप्टेन फायबर फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल फ्रूट अँड सिरम. तर त्यांनी काय म्हणलं, बॉडी कधी पण फायबर पचू शकत नाही, पण ते इतर गोष्टी पचवायला मदत करतं. त्यामुळे काय होतं की ते इजेशनला म्हणजे शरीरातून जे वेस्ट प्रोडक्ट किंवा विषारी पदार्थ आहे ते मलवाटे टाकून द्यायला काय करतं, फायबर मदत घेतं. म्हणून तुम्हाला लिफी व्हेजिटेबल्स किंवा असे पदार्थ खायला सांगितले जातं. त्यामुळे काय होतं, इतर पदार्थांचं पचन होतं आणि प्लस काय होतं की तुमचं पोट साफ राहतं. त्यासाठी फायबर्स ॲब्सोल्युटली नेसेसरी आहे. सो आता आपण आज थोडा थेराटिकल पार्ट बघितला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेल डिव्हिजन हे स्टार्ट करूया. हा लास्ट टॉपिक आहे ह्याच्यामधला. मायटोसिस आणि मियोसिस हे दोन प्रकारचं सेल डिव्हिजन आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. आणि एक लक्षात घ्या प्लीज, डाऊट माझं लक्ष आहे तुमचे डाऊट, तुम्ही काय सांगताय. मी एक सेशन घेणार आणि त्याच्यामध्ये ते डाऊट आहेत ते क्लिअर करणार. आणि फक्त डाऊट विचारताना जरा प्रॉपरली विचारा, म्हणजे एक्झॅक्टली काय डाऊट आहे ते मला कळेल, ठीक आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेल डिव्हिजन ही प्रोसेस बघूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मायटोसिस आणि मियोसिस या दोन प्रोसेस बघायच्या. तर मायटोसिस ही पुस्तकातून वाचा, काही ॲब्सोल्युटली नेसेसरी. पण मियोसिस जेव्हा चालू होईल पुस्तकातलं, तर कृपया वाचायच्या पण भानगडीत पडू नका. तुम्ही डायजेस्ट रिफर करा, टार्गेट रिफर करा, काही करा, पण मियोसिस पुस्तकातून वाचू नका. फक्त तिथल्या डायग्राम फक्त बघ का, काय की काही समजणार नाही. थेरोटिकल पार्ट आहे तो काही कळणार नाही त्यातलं, ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड, शक्यतो लास्ट लेक्चर असेल, मायटोसिस अँड मियोसिस कंप्लीट करूया, ठीक आहे. चल.